आपल्याला तर कळालं असेल राम मजाच्या कहाणीमधून, एक व्यक्ती दिवसाला 100 रुपये का कमवतो आणि एक व्यक्ती दिवसाला 1000 रुपये का कमवतो. मग आपल्याला तर वाटतंय बजाज बनाव. मग बाहेरच्या दुनियात जर आपल्याला बजाज बनायचं असेल, तर फर्स्ट आपल्या समोर प्रॉब्लेम येतो की आपल्याकडे हवी इन्व्हेस्टमेंट. फर्स्ट हवी आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट, आणि इन्व्हेस्टमेंट किती? 10, 20, 100, 200 रुपये होणार नाही. आपल्याला लाखो करोड रुपये इन्व्हेस्टमेंट पाहिजे. आणि एवढी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे असती की ना की मी तुमच्यापेक्षा आलो असतो ना की तुम्ही माझ्यापेक्षा, नुसती इन्व्हेस्टमेंट असून चालणार नाही. सेकंड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, जसे बजाज कंपनीचा माल आहे तशी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे फॅक्टरी. तुम्हाला तिथं फॅक्टरी टाकणं गरजेचं आहे. फॅक्टरी टाकल्यानंतर थर्ड गोष्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, काही ना काही वर्कर तिथं कामाला ठेवणं गरजेचं आहे फॅक्टरीमध्ये. आणि वर्कर ठेवल्यानंतर चौथा गोष्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, काही ना काही प्रोडक्ट त्या कंपनीमध्ये तुम्हाला करणं आहे फॅक्टरीमध्ये. आणि लास्ट ती फॅक्टरीमधले प्रोडक्ट मार्केटला सेल झाले विकले तरच पैसे. म्हणजे बाहेरच्या दुनियेत तुम्हाला बजेट बनायचं असेल, फर्स्ट तुमच्याकडे 10 करोड रुपये इन्व्हेस्टमेंट पाहिजे. नुसती इन्व्हेस्टमेंट असून चालणार नाही, तुम्हाला काही ना काही फॅक्टरी टाकणं आहे, काही ना काही वर्कर कामाला ठेवणं आहे, वर्कर काही ना काही प्रोडक्ट तयार करते आणि प्रोडक्ट मार्केटला सेल झालं विकलं तर पैसा आहे, नाही तर बाहेरच्या दुनियेत तुम्ही बजेट बनवू शकत नाही. पण एक ग्लेज कंपनी तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी देते, तुम्हाला लाखो करोड रुपये इन्व्हेस्टमेंटची गरज नाही, तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करू शकता. सेकंड तुम्हाला फॅक्टरी टाकण्याची गरज नाही, ग्लेज कंपनीकडे स्वतःची फॅक्टरी आहे, स्वतः कंपनी प्रोडक्ट तयार करते आणि स्वतः मार्केटला सेल करते. नेक्स्ट तुम्हाला वर्कर बाहेर ठेवा लागतील, तर ग्लेज कंपनी तुम्हाला वर्कर ठेवण्याची गरज नाही. आज असे भरपूर व्यक्ती जे चांगल्या संधीच्या शोधात आहे, आज भरपूर असे लोक आहेत एक चांगली ऑपॉर्च्युनिटी बघताय आणि तुम्ही ग्लेज कंपनीची त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी देऊन त्यांना एक काम देऊन, जसं बजाजने 3000 लोकांसोबत स्वतःचा मल्टिप्लायर टाइम केला, 3000 लोकांना काम दिलं, तसं तुम्ही या बिझनेसची ऑपॉर्च्युनिटी समोरच्या व्यक्तीला देऊन यांना कामाचा एक मौका देऊ शकता. नेक्स्ट प्रोडक्टचे, तर ग्लेज कंपनीकडे 250 ते 300+ प्रोडक्शन आहे. सगळे प्रोडक्शन केमिकल घेण्यात आहे, आपल्या शरीरासाठी चांगले. फक्त बाहेर तुम्हाला सेल करण्यात येईल, फक्त करणे एक स्वतःचं नेटवर्क तयार करून सेल करते. बाहेर तुम्हाला बजाज बनायची लाखो करोड रुपये इन्व्हेस्टमेंट आहे, जी बिझनेस मध्ये तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये हा बिझनेस स्टार्ट करू शकताय. आज स्वतःची ग्लेज कंपनी किंवा फॅक्टरी, आज भरपूर लोक ज्याला कामाची गरज आहे, ही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी समोरच्या व्यक्ती देऊन तुम्हाला काम देऊ शकताय. फक्त प्रोडक्ट बी कंपनीचे, तर केमिकल बी येतात चांगल्या क्वालिटीचे, फक्त तुम्हाला एक स्वतःचं नेटवर्क तयार करून सेल करणे.